जामखेड़ येथील सावित्रीबाई इंग्लिश स्कूल या ठिकाणी स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी चिमुकल्या मुलांनी गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत उपस्थितांची मने जिंकली. शिक्षणाबरोबरच लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा याच अनुषंगाने सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचबरोबर मुलांना विविध स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय शैक्षणिक मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमात लहान मुलांनी गाण्यावर ताल देखील धरला होता. यावेळी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिवाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, अवधूत पवार, शाळेचे व्यवस्थापक संचालक भानुदास बोराटे, सिद्धार्थ पगायतडक, डोके सर, न्यायाधीश हाश्मी साहेब, अरबित देशमुख, अनंत अखेत्रे हे उपस्थित होते. आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं अशा कार्यक्रमाला आपल्या एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समर्थ शिक्षण संस्था कर्जत त्याचे अध्यक्ष माननीय नामदेव देवांनी या कार्यक्रमाला येऊन आपल्या या लहान मुलांना शुभेच्छा द्याव्यात असं कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना नंतर त्यांच्या मनाचा कमी द्यावं याची विनंती करतो. त्याचबरोबर आमचे जिवाळा फाउंडेशनचे सहकारी माननीय म्युझिक आणि त्या सिस्टीमसाठी एवढी माणसं बसलेली आहेत. मला वाटतं की जामखेडसाठी एक वेगळीच अशी मला ही कार्यक्रमाची बाजू दिसते. दुसरी गोष्ट की कुठलाही कार्यक्रम असला की पालकांचा असू द्या, बालकांचा असू द्या, काहीतरी उद्देश असतो की आपल्या कलागुणांना कुठंतरी वाव मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम ठेवला आणि एवढं भव्य असं स्टेज जर ठेवलं तर आपल्या पाल्यांचं इथं स्टेज डेअरिंग म्हणून इथं कलागुणांना वाव मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि मग आम्ही जिवाळा फाउंडेशनच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की भविष्यामध्ये फाउंडेशन पण चांगले कलाकार घेऊन इथं दानमध्ये कार्यक्रम ठेवणार आहे. भाऊसाहेब, आम्ही जिवाळा फाउंडेशनच्या माध्यमातून एक 2 महिन्यांनी जामखेडसाठी दुष्काळ निधी म्हणून चला हवा होऊ द्या हा कार्यक्रमाशी आमचं बोलणं चालू आहे आणि 2 महिन्यात तो आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करतोय. त्याच्या मागे 2 उद्देश आहेत की येथील जे कलाकार आहेत त्यांना एक कला आविष्कार मिळत, त्याचबरोबर जामखेडमधील जे शेतकऱ्यांना अडीअडचण आहे तिथं काय आम्ही मदत करू शकू असे 2 आहेत. म्हणजे कलागुण हा कधी कधी कमर्शियल पण होऊ शकतो आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गुणांना वाव देऊ शकतो असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की आमचा सत्कार केला, खरं तर देवांना आणि मला पगडी हे केली, हे पगडी म्हणजे मोठं आता आम्हाला ओझ दिले. ती इथं स्टेजवर येईन आणि कधी गाणं चालू होईल आणि गाणं तिकडे चालू झालं की गाण्याची थोडी सिस्टीम तर त्या पाल्याची म्हणजे विद्यार्थीची विद्यार्थिनीची चुकली की आईने किंवा वडिलांनी ती स्टेप्स घरी शिकवलेली असते. ते विद्यार्थी इकडे झालं की ती पालक तिकडे अंगाला वळते, बसल्या जागेवर इकडे तिकडे राहिले. ते म्हणजे ही प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याविषयी असणारी एक आस्था असते की आपण शिकवलं काय कुठल्या पद्धतीने कलेचं सादरीकरण स्टेजवर झालं पाहिजे. त्याच पद्धतीने या SP कॉलेजचे सगळे शिक्षक आणि स्टाफ, या कॉलेजच्या प्राचार्य, त्यांचे सर्व स्टाफ यांच्या नियोजनाकडे बघितल्यानंतर एखादा पुण्याच्या कुठल्या इंग्लिश मीडियममध्ये कार्यक्रम होणार नाही या पद्धतीचा कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी SP कॉलेजने या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक संस्था चालक हा त्याच्यामधून काहीतरी संस्थेला कसा राहीन हा पाहत असतो. आज सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल म्हणजेच SP स्कूल अंतर्गत ॲन्युअल फंक्शन ठेवण्यात आले होते. आज आमच्या स्कूलचे गॅदरिंग होते, तर ह्या गॅदरिंगमध्ये आम्ही विविध प्रोग्रॅमचे आयोजन केले होते. यामधून आम्ही विविध प्रांतांचे दर्शन घडवलं, तसंच बॉलिवूड सॉंग दाखवले, वंदे मातरम, एक एज्युकेशनल कव्वाली ज्यातून पालकांना की एज्युकेशनविषयी ज्या मुलांच्या समस्या आहेत त्या दाखवण्यात आल्या. त्यानंतर प्लॅस्टिक सॉंगमधून
जे आजकाल प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होत आहे व त्यावर आपण काय उपाय करावेत हे सगळं आम्ही त्यामध्ये दाखवलं. तसंच ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला मला सगळ्यात मोठं योगदान लाभलं ते माझ्या सर्व ह्या टीचर स्टाफचं, ह्या सगळ्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली. ऑन दिस ओकेशन ऑफ एन ॲन्युअल गॅदरिंग वी ऑल हॅव एन कॉपरेशन कोऑर्डिनेशन्स. विदाउट कोऑर्डिनेशन्स वी आर इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू मेक दिस सच अ ग्रेट प्रोग्राम अँड विथ ऑन ए ह्यूज फ्रँड अँड ॲज वेल ॲज वी आर थँक्स टू ऑल द पॅरेंट्स, ऑल द टेक्निशियन्स, ऑल द टेक्निक अँड नॉन टेक्निकल स्टाफ, teachers and all the persons who have cooperated with us for making this program very successfully. And किरण रेडेसह कॅमेरामन भाऊ गायकवाड, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.